नमस्कार, मी स्वप्नील। झुमर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। संपूर्ण जगभरात कोरोना महामारीनं सध्या प्रचंड धुमाकूळ घातलाय। पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर माननीय निलेश अशोक मगर यांनी सर्व नागरिकांना पुढील आवाहन केले। या आवाहनाद्वारे त्यांनी कोरोना सोबत लढताना सोशल डिस्टन्सिंग पाळा, हात साबणाने स्वच्छ धुणे, रस्त्यावर न थुंकणे, स्वतःचे रक्षक आणि समाजासमोर आदर्श बनण्याचं आवाहन केले। समाजातील गरजूंना मदत करा असा संदेश देखील त्यांनी दिलाय। सर्व सरकारी स्तरावरील चालू असलेले प्रयत्न म्हणजे कोरोना पूर्णतः संपलाय असे कोणी समजू नये असा इशारा देखील त्यांनी नागरिकांना दिलाय। पाहूया ते आता काय आवाहन करतात। नमस्कार, मी माजी उपमहापौर निलेश मगर। आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती की लोकांशी संवाद साधावा, पण या सर्व आपत्तीमुळं आपल्याला कुणाला एकमेकाला भेटता येईना, बोलता येईना, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एकमेकांच्या संपर्कात रोज आहोतच, त्यात काही वादच नाही। पण मला एक आवर्जून आपल्याला या ठिकाणी सांगायचे, जसे पुणे महानगरपालिकेचे कमिशनर सांगतायत, कलेक्टर सांगतायत, येणाऱ्या आगामी काळात अतिशय अवघड परिस्थिती पुणे शहराची होणार आहे। कमिशनरांचं काल आपण जर व्हॉट्सअप व्हिडिओ पाहिला तर आगामी काळात पुण्याची रुग्णसंख्या, करोनाच्या पॉझिटिव्ह संख्या 10 ते 11 हजाराच्या घरात पोचणार आहे। मला आपणाला या ठिकाणी मनापासून एक संदेश द्यायचा आहे की आता आपण थोडंसं करोनाबरोबर राहायला शिकलं पाहिजे। आता सरकारचं जे कर्तव्य होतं, सरकारच्या ज्या गोष्टी होत्या त्या सरकारने आपल्याला दिल्यात, आपल्याला शिस्त लावण्याच्यासाठी बराचसा वेळ, जवळपास 2 महिन्याचा वेळ सरकारने दिलेला आहे। त्यातनं आपण काहीतरी बोध घेऊन ही शिस्त आपण आपल्या अंगीकारली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं। आपण सर्वांनी सोशल डिस्टन्सचे नियम असतील ते पाळले पाहिजेत। आपण विनाकारण, काही कारण नसताना घराच्या बाहेर पडलं नाही पाहिजे। अजून कोरोना हा संपलेला नाही, सरकारने जरूर काही गोष्टीतली शिथिलता आपल्याला दैनंदिन व्यवहाराच्या बाबतीत असतील, दुकानांच्या बाबतीत असतील, या केलेल्या आहेत, पण याचं 100% अजून कुठं निरासन झालेलं नाही। कोरोनाची लस जोपर्यंत आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला या कोरोनाच्या बरोबर राहायचंय, हे आपण एकतर मनात खुंगाट घातली पाहिजे, आणि त्याच्या बचावाच्यासाठी आपण काय काय करतोय ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत। आपण मास्क तोंडाला कंपल्सरी लावलं पाहिजे, सार्वजनिक ठिकाणी फिरताना रोडवर थुंकलं नाही पाहिजे, आणि जे काही सोशल डिस्टन्सिंगचे नियम आहेत ते आपण सर्वांनी पाळले पाहिजेत। यातनं आपण आपला रक्षक, आपणच आपला रक्षक होऊ शकतो हे निश्चित आहे। आपण जर स्वतःला जपलं तर आपण आपला आणि समाजात जे वावरणारे घटक आहेत त्यांचा प्राण आपण वाचू शकतो असं मला या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला नमूद करायचंय। येणाऱ्या आगामी काळात अजून थोडंसं आपलं, मी घाबरायच्या दृष्टीने तुम्हाला बोलत नाही, तर आपण जर ह्या गोष्टी पाळल्या नाही तर आपल्याला प्रचंड त्रास येणाऱ्या काळात सहन करावा लागेल असं मला या ठिकाणी प्रामाणिकपणे वाटतं। आपण सर्वांनी आपली काळजी घ्या, आपल्या घरात लहान मुलं आहेत, वयस्कर मंडळी असतात, या सर्वांपर्यंत बाहेर फिरताना हा रोग आपल्या घरापर्यंत येणार नाही याची जर आपण खबरदारी घेतली तर मला वाटतं की या रोगापासून आपण निश्चितच या रोगाला थांबू शकतो। आणि लस ज्यावेळेस येईल त्यावेळेस येईल बाजारात, पण आज लस बाजारात उपलब्ध नाही आहे। आणि या ज्या काही ट्रीटमेंट आहेत आपण फेसबुकला पाहतो, व्हॉट्सअपला पाहतो, मेसेज येतात की या रुग्णांचं प्रचंड ट्रीटमेंटच नाही आहे आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात वाढ होती, तर आपण सर्वांना मी पुन्हा पुन्हा विनंती करतोय की घरातच राहा, सुरक्षित राहा, अतिशय जर गरजेचं असेल तरच घराच्या बाहेर पडा। पुणे महानगरपालिका आहे, राज्य शासन आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, आपापल्या परीने काम करतंय, पण हे फार काळ चालणार नाही, हे थोडं दिवस आपल्याला अजून यात मार्ग निघायला वेळ लागेल। सरकारने काही बंधनं शिथिल केलीत, सरकारकडे पैसे नाहीयेत,
आपल्याला असं वाटतंय की बाबा हे दुकानं चालू केली, आता ही दुकानं चालू केली, नंतर टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिकची दुकानं चालू केली, मॉल चालू होतील भविष्यात, पण ह्या रोग गेलेल्या नाहीये. ही जी आर्थिक घडी आपल्या विस्कळली होती तिला पूर्वपरावर्ती आणायच्यासाठी हे शासनाचे प्रयत्न आहेत आणि ते चालू आहे. याचा अर्थ शासनाने चालू केले म्हणजे रोग गेलाय का? नाही गेलेला. तर आपण आपली काळजी घ्यावी असं मला आजच्या या निमित्तानं वाटतं. समाजात जे काही लोक गरजू असतील त्यांना आपण सर्वांनी फुलना फुलाची पाकळी म्हणून मदत करावी अशी विनंती मी आज आपणाला या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद.